आपण एखाद्या संस्थेचा संपर्क किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी गुगलच्या सर्च इंजिन वर टाइप करून माहिती मिळवतो आणि तिथेच आपली फसगत होण्याची शक्यता असते. गुगलच्या सर्च इंजिन वर टाइप केल्यानंतर कशी फसवणूक केली जाते, हॅकर्स कसं जाळं टाकतो, याबाबत आजच्या या व्हिडिओ मधून आपण समजून घेणार आहोत. ही फसवणूक कशी होते? अनेकदा ग्राहक गुगल किंवा तत्सम सर्च इंजिन वर त्याला हवे असलेल्या संस्थेचा संपर्क क्रमांक किंवा व्यक्तीचा शोध घेत असतो. अशा ग्राहकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी हॅकर्स माहितीच्या महाजालात बसलेले असतात. सर्च इंजिन वर खोटा किंवा बनावट संपर्क क्रमांक देऊन ते ग्राहकांची फसवणूक करतात. ग्राहकांकडून डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे तपशील मागितले जातात. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत ग्राहक देखील त्याच्या कार्डचे तपशील देतानाच पिन किंवा पासवर्डही देतो. ग्राहकाने तपशील देताच हॅकर्स ग्राहकांची फसवणूक करतात. यासाठी ग्राहकांनी कोणती खबरदारी घ्यावी? तर कस्टमर केअरच्या योग्य व्यक्तीचा शोध घेण्यासाठी संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संबंधितांचा शोध घ्यावा. सर्च इंजिन वर कस्टमर केअरच्या संपर्क व्यक्तीचा तपशील शोधण्याचा प्रयत्न करू नका. अनेकदा हॅकर्स बनावट नावाने कस्टमर केअर अधिकारी म्हणून माहितीच्या महाजालात वावरत असतात.